भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्याच्या इंदापूरमधून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. मात्र आमदार नितेश राणे यांना इंदापूरमध्ये येण्यास काही मराठा तरुणांसह राजकीय संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस सज्ज झाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी शेकडोच्या संख्येत इंदापूर शहरातून रूट मार्च काढलेला आहे. जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तर जयदीप, नितेश राणेंना विरोध का केला जातोय आणि पोलिसांनी आता कशी या सगळ्याला रोखण्यासाठी रचना आखली आहे? प्रज्ञा, आज नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इंदापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची इंदापुरामध्ये घडी आहे आणि तिथलं अनधिकृत बांधकाम हटवावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आज जे आहेत ते नितेश राणे इंदापूरमध्ये येत आहेत. परंतु या इंदापूरमधल्या या मोर्चाला मराठा संघटना असतील किंवा राजकीय इतर संघटनांनी विरोध केलेला आहे. मराठा संघटनांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाचा लढा लढू पाहत आहेत त्यांना नितेश राणे विरोध करतायत. तर दुसरीकडे मात्र मराठा ज्या राजकीय संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतं, इंदापूर हे शांत शहर आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून जे आहेत ते राजकीय संघटना विरोध करतायत. या पार्श्वभूमीवरती जे आहे ते पोलीस चांगलेच सजग झालेले आहेत. पोलिसांनी इंदापूर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी रूट मार्च काढलेला आहे. यासाठी पोलिसांची देखील मोठी कसरत आहे. या ठिकाणी जो आहे ते पुढच्या एक तासा ते दीड तासामध्ये नितेश राणे इंदापूरमध्ये पोहोचतील आणि त्यांच्या मोर्चाला जे आहे ती सुरुवात होईल. परंतु मराठा संघटनांनी जे आहे किंवा राजकीय पक्षांनी याला विरोध केलेला आहे त्याच्यामुळं पोलीस सतर्क झालेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कंबर कसलेली आहे. आता पोलीस कशा पद्धतीने विरोधकांना किंवा जे मोर्चाला विरोध करतायत त्यांना कशा पद्धतीने आवर करतात हे देखील सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तयारी केलेली आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. जयदीप, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.